युद्धभूमीवरून एक संदेश येतो, 50 मीटरवर शत्रू उभा आहे, आमच्या जवानांची संख्या कमी आहे, आम्ही एक भयंकर हल्ल्याच्या कचाट्यात आहोत, परंतु एक इंच सुद्धा जागा सोडली नाही, आमच्या शेवटच्या सैनिकाचा शेवटचा श्वास असेपर्यंत आम्ही लढत राहू। हा संदेश भारतीय इतिहासात अजरामर झाला। हा संदेश देणारे असे एक परमवीर ज्यांनी आजारी असताना सुद्धा शेवटच्या श्वासापर्यंत शत्रूला एक इंच सुद्धा भारतीय भूमीवर पाय ठेवू दिला नाही, या परमवीराचे नाव आहे मेजर सोमनाथ शर्मा। भारताला काश्मीर सारखं रत्न मिळवून देणाऱ्या पहिल्या परमवीर चक्र विजेत्याची शौर्यगाथा पाहणार आहोत। मेजर सोमनाथ शर्मा यांचा जन्म 31 जानेवारी 1923 रोजी हिमाचलच्या डाड या गावी झाला। सैनिक कुटुंबात जन्मलेले लहानपणापासूनच वीरता, बलिदान आणि शौर्याच्या कथा ऐकत मेजर सोमनाथ शर्मा मोठे झाले। सैनिक कुटुंबातून असल्याने देशभक्ती ही त्यांच्या रक्तात होती। त्यांचं शिक्षण पूर्ण करून वयाच्या 19व्या वर्षी कमाऊ रेजिमेंटच्या 4th बटालियनमध्ये सेकंड लेफ्टनंट या पदावर नियुक्ती झाली। त्यानंतर डेप्टी असिस्टंट क्वार्टर मास्टर जनरल म्हणून त्यांची नियुक्ती मिळाली। 15 ऑगस्ट 1947 हा दिवस प्रत्येक भारतीयांसाठी अतिशय महत्त्वाचा होता, पण या आनंदाच्या क्षणी दुधात विरजण घालावं अशी घटना घडली, ती म्हणजे भारताचे विभाजन आणि त्यासोबतच काश्मीरवाद भडकला। मेजर सोमनाथ शर्मा यांच्या तुकडीला श्रीनगरजवळ बडगाव हवाई पट्टीच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली। त्यांच्या तुकडीत केवळ 100 सैनिक होते। दुसऱ्या बाजूने शत्रूचे 700 हून अधिक सैनिक घात घालून बसले होते। त्यांच्याजवळ स्वयंचलित शस्त्रास्त्रे होती। अचानक हल्ला सुरू झाला। दोन्हीकडून मोठ्या प्रमाणात गोळीबार होत होता। कमी सैनिक आणि गोळीबार असून देखील मेजर ची तुकडी शत्रूवर भारी पडत होती। 3 नोव्हेंबर 1947 या दिवशी शत्रूंना झुंज देत असताना त्यांच्या हाताला इजा झाली, पण या जखमी वाघाने लढणे सोडले नाही, ते लढत राहिले। एवढ्यात एक ग्रेनेड त्यांच्या जवळ येऊन फुटला, त्यांच्या शरीरातून रक्ताचा सडा वाहू लागला। अशा स्थितीत देखील या वीराने स्वतःची पर्वा न करता आपल्या सैनिकांना हवाई पट्टीचे संरक्षण करण्याचे निर्देश सुनावले आणि ते म्हणाले, माझी काळजी करू नका, धावपट्टीचे रक्षण करा, शत्रू कुठल्याही परिस्थितीत जिंकायला नको। एवढे सांगून त्यांनी आपले प्राण त्यागले। त्यांचे हे बलिदान पाहून इतर सैनिक अधिक त्वेषाने लढू लागले आणि अखेर भारतीय सैन्याने शत्रूवर विजय मिळवला। मेजर सोमनाथ शर्मा यांना त्यांच्या या शूर धाडसी कामगिरीकरिता भारत सरकारने मरणोपरांत परमवीर चक्र देऊन सन्मानित करण्यात आले। साहस आणि शूरतेची ग्वाही देणाऱ्या परमवीर चक्राने सन्मानित केलेले ते पहिले सैनिक होते।